आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संपूर्ण भारताच्या निर्मितीसाठी रविवारी कोल्हापूर येथे हिंदू राष्ट्र जागृती सभा. हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे आणि धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणं, तसेच हिंदू राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणं यासाठी हिंदू जागृती समितीच्या वतीनं रविवारी 22 डिसेंबर 2019 या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे मैदान कोल्हापूर येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंदू जनजागृती समिती ही धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, हिंदू संघटन आणि राष्ट्ररक्षण या पंचसूत्रीवर हिंदू राष्ट्र स्थापनेचं कार्य करणारी संस्था आहे. याचाच एक भाग म्हणून या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत लष्कर ए हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर प्रसाद खंडेलवाल विशेष उपस्थित राहणार आहेत. या सभेत हिंदू जागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक मनोज खांडे, अधिवक्ता समीर पटवर्धन, तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खांडे हे मार्गदर्शक करणार आहेत, अशी माहिती हिंदू जागृती समितीचे मनोज खांडे यांनी दिली. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे.